जुन्नर तालुक्यातील पिंपरी कावळ येथील शेतकरी शरद पाबळे यांच्या शेतात ऐन जोमात आलेल्या पपई बागेची अज्ञात व्यक्तीने खोडापासून कत्तल करून नुकसान केले आहे। हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडला असल्याचे या परिसरात बोलले जात आहे। यापूर्वी देखील पाबळे यांचा काढणीस आलेला ऊस जाळून टाकण्यात आला होता। साधारण 6 महिन्यापूर्वी शरद पाबळे यांनी गट क्रमांक 91/1 मधील 22 आर क्षेत्रात 500 पपईच्या हुंड्यांची लागवड केली। या हुंड्या मोठ्या होऊन त्यास फळधारणा होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे लवकरच या पिकापासून उत्पादन मिळेल अशी अपेक्षा होती। परंतु काही विरोधकांनी संपूर्ण पिकाची खोडापासून कत्तल करून नुकसान केली आहे। या घटनेची माहिती पाबळे यांनी महसूल विभाग आणि नारायणगाव पोलीस स्टेशनला देखील दिली आहे। तसेच नागरिकांकडून असे प्रकार करणाऱ्या नराधमांच्या बाबतीत संताप व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राइम, पिंपरी कावळ। शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।